हाय नमस्कार आमच्या भाऊ बहिणींना. काय बाया भाऊ बहिणींनो, 12 वाजले तरी अजून ईडीचा तपास नाही. 1 वाजत आली तरी तुमच्या दाजींना दिलंय बाया काहीतरी काम. हो का करते तर या काम? काय काम करताय? बियालर घासायचं काम दिलंय बाया तुमच्या दाजींना. आज जत्रा आहे तिकडची डोंगरावरची. तुम्हाला दाखवते डोंगर. शिवण्याची तब्येत जरा बिघडली, तिला औषधं पाजायचे. ती ही काय शिवण्याला आहे ना, काय झालंय अंग गरम झालंय तिचं. औषध देते तिला बरं वाटल. भाऊ बहिणीनं पियाकडे बी जायचं होतं भेटायला, पण बघू आता जमलं तर जाऊ बरं का. जत्रा बी आहे तिकडची डोंगरावरली. आणि लय काम बी लय माग. कापड धुतले ते ढीगभर, आताच अजून ढीग पडलाय धोयाचा. 2 दिवस तर काय पाऊसचा राडा होता. हिला तापीच औषध देते ना शिवण्याला. ही काय दर शिवण्या, चल मेला दिलो का आता है एक बार आके चला जाता है. इधर पोरे ही धुवून घे अपूर्वा, धुवून घे ही. धर बघा आता तुमचं दाजी बेलर भरते ते बेलर धुवून घे ग. ती शिवण्याला औषध देते मग जरा बरं वाटल. डोंगराव जत्राला गेले वर्षी आहे ना आपण तिचं खाली जगा तिथं चुलीला करत होतो असं जत्रा दिशी पुनवच्या टायमाला. तेव्हा तुमचं दाजी पिया आणि अपूर्वा आणि शिवण्या तिघी जणी आहेत ना, तिघ आपलं चौघ जण डोंगराव गेली गेली होती जत्राला. तर गाडी बुंग वाजत होती. डायरेक्ट थिएटरच रस्ता आहे डोंगरावर ना त्याच्यामुळं. काय औषध देते पप्पा तू शिवण्याला? कुठं? तिकड डोंगरावर. तिकडचं लय थेट रस्ता आहे बाई, त्याच्यामुळं नक्की नाही जायचं. डोंगरावर जायचा रस्ता लय असा सरळ आहे असा थाटच. गाड्या जर जायचं म्हणलं ना तर स्टॉपच नाही करायचा, भंग वाजते. त्या पहिल्या गिरवरच गाडी न्यावी लागते वर. चांगला घासून घुसून काढला बाय तुमच्या दाजींनी बेलरला. बंगल्यात माती बी काय म्हणतात बंगल्याचं पण दाजींनी तुमच्या का सगळा मुरून फिरून भरलाय. आता बंगला बी एकदम टकाटक मध्ये करायचा. बंगल्यात म्हणलं पाणी सोडावं थोडं होय म्हणजे चुपून बसल ते मुरून पण. हो स्ट्रॉबेरी वाणी लागतं पिऊन घे, आंबे वाणी लागतं. हा आज रविवार सुट्टी आहे. लेकरांना वातावरण बिघडलेलं असल्यामुळं दुखणी वाहिनी चालूच राहतय प्रत्येकाला. लेकरांना येते ती येते, मोठ्या माणसांना बी येते ती मस्त दुखणी. बाबा कसं काम चाललंय आहे का तुमच्या दाजींच? मी कपडे धुवून बसली बाया, मी वैतागून गेली लय कापडं धुतली. तुमच्या दाजींच ढीगभर होती कापड, अजून पडले ती या धुयाची मरणाची कापड. आज जरा ऊन तावतय म्हणलं, आज पाऊस येतोय काय नु यायला बसलाय बरं का. तसा भाऊ बहिणीनं कुणा कुणाच्या गावाला पाऊस चालू आहे. इकडे तर काय आता पाऊस जरा स्टॉपच झालाय. आज काल बी नव्हता ना आला, काल बी नव्हता आला आणि आज पण नाही आलेला. आज उपास आहे माझा पुनव. झाड मस्त झालेत बर का आपली. हो का नादच नाही करायचं अशी झाड झालेली आहेत. ही मधुमालतीचं झाड बघा कसं काय बसलंय आता. ती मोराच्या पकाचं झाड. आता आपल्या दारातली झाड एकच नंबर होणार आहेत. बगीचा जर तुम्ही बघितलेलाच आहे आपला,
हिरवी हिरवी गार झाड झाले ती हि तुमच्या दाजीला उपटून टाका म्हणलं होतं पण दाजी ऐकतेत का ही भोपळ्याचा वेल काय ती आहे ना लोंबाय लागला खालीच नाही तिकडच पांगाय लागलाय मसलंय भोपळ्याचं याला आलेतय काय एवढ्या भोपळ्याचं काय लोणचं घालायचंय वाई हा आणि हे काय काय कुठं जायचंय तवा सगळ्याच्या होगा कुठं बी भोपळंच उगावल्यात कोण घेतय त्याला कुठं बी भोपळं उगावल्यात या साऱ्या रस्त्याने बी भोपळं आहेत सार भोपळच भोपळ कुठवर खायचं भोपळ म्हातारी गेली काय नगरला म्हातारी आ त्या फराळ्याला केलं का नाही काय म्हणजे आत्याने बी नाही खिचडी केली अजून खावे म्हणलं आज आत्याच्या सासूबाईच्या घरी जाऊन हा पण सासूबाई काय कावा देत नाही खिचडी फिचडी काय कावा मग असं ना काय आता केळ आणि हि व्हायचंय का हि तर चक्र यायला लागल्या माणसाला चक्कर यायला लागली चक्कर हात पाय थरथरी सुटली हातापायाला हा आ ते खिचडी लय भारी करतात बर का भाऊ बहिणींनो सासूबाई आमच्या खिचडी लय भारी करते ते पण मागितले की एवढी एवढी देते त्या देत नाही त्या लय ते का म्हणतात आम्हालाच पुरण नाही आणि एवढ्या एवढ्यात किती खावं सांगा बरं माझं तर पोट पोतेवानी आमच्या आतेबाईला कळतच नाही एवढं एवढं किती खावं सांगा आता तुम्हीच सांगा भाऊ बहिणींनो पटतंय का एवढं एवढं म्हणजे किती खावं हा किलोभर म्हणजे मला किलोभर लागतंय असं म्हणणार का बघ बाया मी किलोभर फराळाचं खाती म्हणते सासूबाई मग तर काय खरं नाही बाबा बघा भाऊ बहिणीनो सासूबाई म्हणायला लागल्या की किलोभर तुला फराळीचं लागतंय खायला पाणीच तुम्हाला पाणी आणून दिलं की एक हांडा बादली भरून आणि तुम्ही पाणी दारात असून बी भरत नाही असं असतंय का कुठं हा चला भाऊ बहिणींनो पाजल्यात आता शिवण न्याला औषध आपल्या घराला तोरण बी लावले ती म्हणलं होतं तुमच्या दाजीला जरा लाइटिंग फिटिंग करा दिवाळी आली जवळ हा कसा दिसला पाहिजे आपला बंगला एकदम झकास असा झकास दिसला पाहिजे का नाही आतिया ओ आतिया आव कुठं गेलो तुम्ही गेले बघा फिरायला जरा बंगल्यात हो का तुमच्या दाजींनी बंगला केलेला दाखवती तुम्हाला कस काय केलाय ते एकदम झक्कासवानी केलाय बघा बंगला भाऊ बहिणी जरा त्यात पाणी बी सोडावं म्हणलं पाणी सोडती त्याच्यात म्हणजे ठुकून ठाकून दिवाळीला कशाला बंद केलं व लाईटच गेली वय ग बया का बाया असं केलं ग लाईटीनी बंगला लय झकास केलाय आता तिथं आपल्याला मस्त पैकी चूल फिल बनवायची नादच नाही करायचं अशी चूल बनवायची चुलीवला बेत कसा एकदम भारी लागतो भाऊ बहिणींनो काल मी व्हिडिओ टाकला होता जेवणाच्या व्हिडिओ बद्दल तर मला बऱ्याच भाऊ बहिणींनी कमेंट टाकले ते पूनमताई जेवणाचा व्हिडिओ आम्हाला आवडतात तर तुमच्यासाठी भाऊ बहिणींनो जेवणाचा व्हिडिओ आपलं येणार म्हणजे येणारच एकच नंबर असा बेत आता चुलीवर पाटच उठून करणार हो का ग मी आली म्हणून लाईट गेली तर हो का मस्त पैकी तुमच्या दाजींनी बंगला केलेला आहे आपला हो का हो कसा केलाय दाखवते मी तुम्हाला हो का एकच नंबर बंगल्याचं काम झालंय आता आपलं मुरून फिरून भरला तुमच्या दाजींनी ह्याच्यात हो का कसं काय हो का आता ह्याच्यात आहे ना लिपून लापून घ्यायचं ते पावसाने झालं ना पावसाने ही झालं त्याच्यामुळं मस्त पैकी असं
आता बंगल्याचं काम एकदम भारी झालेलं आहे. ही लिपून ही घ्यायचं एवढं मस्त पैकी चूल फिल घालायची, मग बघा आपला बंगला कस काय दिसतोय. मंडर गावात काळू बायची कोप कोप ग वागीन घेती जयप काळू बायला जाया निघाल्या बाया हळद कुंकू माझ्या काळू बायला वाया असे बाय गाणे बाया. आज पुन्हा डोंगर नाही गेली बाई पोहा जायचे येते का जीप घेऊन. आता जीपच नाही ना जीप जाते बाई रस्ता नाही चांगला. आता गेली होती ना माग ही माग आता तुला सांगतो गाड्याला बंद दमाय नाही लागली सांगाय मला गाडी घेऊन मग येते मी. अग रस्ता खराब आहे ना तिओ सगळं तुझं काय ती अग आता ती व्यायामाला आणली ग मी घरी बसल्या.